लाकूर मध्यवर्ती बसस्थानक हे आज पूर्णपणे चोरट्यांच्या ताब्यात दिल्याची अवस्था झाली आहे. बसस्थानकातल्या पोलीस चौक्या सदैव रिकाम्या असतात. प्रवाशांना लुटणाऱ्या घुरट्या चोरांच्या टोळ्या खुल्या आम प्रवाशांची लूट करत असून प्रवासी या प्रकाराला त्रस्त झाले आहेत. या कोल्हापूर बसस्थानकाच्या आवाराच्या दृष्टीनं 4 तरी पोलीस 24 तास इथं हजर असावेत, जेणेकरून एकाने आमची आम्ही त्यांना जे बसण्याचे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणी एकाने बसून बाकीच्या ठिकाणी इतरत्र फिरून जे संशयित असे वाटतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी. आता सकाळच्या 17:00 असतात, दुपारच्या 17:00 असतात आणि परत रात्री 2 येतात. आता बऱ्याच पाठपुराव्यानंतर त्यांचं आता पोलिसांना थोडंफार सहकार्य आम्हाला मिळालं पण ते कमी पडतं. पोलिसांची संख्या कमी असल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील पोलीस चौक्यांना कोणी वाली नाही आहे, म्हणून या चौक्यांचा गाठोडी पिशव्या ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. स्थानकावर पोलीस फिरकतच नसल्याने भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांच्या ताब्यात पूर्ण बसस्थानक असून दिवसेंदिवस इथं चोऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. खास करून महिला चोर या परिसरात सक्रिय असून रोड रोमियोंची संख्यासुद्धा वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. डे टू डे रोज बसने प्रवास करते आणि माझ्या असं लक्षात आले की कोल्हापूर स्टँडवरती सिक्युरिटीच्या बाबतीत पोलीस थोडे कमी पडत आहेत. कारण इथं आज परवाचीच गोष्ट आहे की एका मुलीची पर्स अशीच एका चोरट्याने पळवून नेली. आणि तसं बघता गेलं तर मुलींना इतर वेळी तुम्ही म्हणता की शिक्षण घेतलं पाहिजे पण जेव्हा मुली शिक्षणासाठी बाहेर पडतात तेव्हा अनेक रोड रोमियो त्यांना त्रास देत असतात. मग पोलिसांचं काय काम? पोलिसांवरचा विश्वास हा सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास वाढवला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हाला म्हणजे तिथूवरूनच ऑर्डर येते ना, जशी की जे पोलीस म्हणजे फिमेल पोलीस नको वगैरे काय अवेलेबल होत नाही म्हणून ती पण देते फिमेल पोलीस. कसं आहे आता स्थिर रस्ते रोज नाईटला आमच्या ड्युट्या घालतो, त्यात रात्री बंदोबस्त आलेली आहे, त्यात कलेक्टर ऑफिसचा मोर्चा आहे, याचा मोर्चा आहे, मोर्चात लेडीज पाहिजे असतं, मोर्चात लेडीज गेल्या, ऑफिस टॉपला लेडीज गेल्या, महालक्ष्मी मंदिरला लेडीज जातात, 15 लेडीज कुठे कुठे पडतात. इथे एकही लेडीज प्रोव्हाइड करण्यासाठी ते नाही म्हणतात, लेडीज मिळतच नाही काळे. जरी आम्हाला असं वाटलं कोणातरी लेडीज आहे तर चौकशी करायची ताब्यात येईल तर आम्हाला बोलून घ्यायला लागतं, इथे उपलब्ध असली तर ठीक आहे, नाही तर दुसऱ्या नोकरी आलेला आहे तात्पुरता बोलून मग तिला चौकशी करायला. मग अशा वेळेस खूप लेट होत नाही सगळ्या प्रोसेसला, लेट होत काय पर्याय नाही आला काय. अशाच परिस्थितीत बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांनी चोरीची तक्रार करायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकतर पोलिसांची चोरांवर जरब नाही आणि दुसरं तक्रारीला चौकीत पोलीस उपलब्ध नाही, अशी अवस्था आता कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची झाली आहे.